राज्यातल्या शाळा आजपासून सुरू करण्यात आले. शिशुवर्ग ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र दुसरीकडे राज्यातले विद्यापीठं आणि महाविद्यालयं अजूनही सुरू करण्यात आली नाही आहेत. म्हणजेच काय तर ज्याचं लसीकरण झालंय त्यांना घरात बसवलंय आणि तुलनेने ज्यांना धोका जास्त आहे त्यांना मात्र शाळेत पाठवलंय. बघूया याच संदर्भातला रिपोर्ट. सुरू झाले विद्यालय. बंद का महाविद्यालय? आयुष्यात या मुलांनी शाळेचं भावविश्व पहिल्यांदाच अनुभवलं. आधी डेल्टा आणि मग ओमायक्रॉन. शाळेला टाळं लागलं आणि आत्ता कुठे शिशुवर्ग सुरू झाले. पण असं असलं तरी दुसरीकडे महाविद्यालय मात्र बंदच आहे. शाळेचे विद्यार्थ्यांना नाही सोशल डिस्टन्सिंग कळतं, त्यांना काही कळत नाही, किंवा त्यांचं वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं नाही आहे, तर ते आज शाळेमध्ये आहेत. आणि आम्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी, ज्यांचं हे 3 वर्ष फार महत्त्वाचे असतात, प्रॅक्टिकल असतं, थेअरी नॉलेज असतं, की आमच्या ह्या 3 वर्षांवरती आमचं पुढचं जे आहे रोजीरोटी किंवा आमची नोकरी ही फिक्स होते, आणि ते आज बंद आहे. आम्ही वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं आहे आमचं. सर, तर असं का तुम्ही शाळांना पण आता सोमवारपासून चालू करण्याचे तुम्ही निर्णय घेत आहात, तर तसंच कॉलेजला पण तुम्ही ह्या निर्णयाचं तुम्ही हे करायला पाहिजे. कारण आम्ही एवढे कॉलेजची फीज भरतो, प्रॅक्टिकल्स आमचे गरजेचे असतात, तर हे सगळं आम्हाला भेटायला पाहिजे. ऑनलाईन शिक्षणाचं जे आहे ते 2 वर्षात फेल्युअर ठरलेलं आहे, त्यामुळे कॉलेजेस सुरू करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि आम्ही पूर्ण फुल्ली वॅक्सिनेटेड पीपल्स आहो, आणि बहुतेक विद्यार्थ्यांना मास्क घालणं, सॅनिटाईज करण्याची सवय लागलेली आहे, पण लहान मुलांना त्याची सवय नाही, त्यांना त्यांचं चांगलं वाईट कळत नाही, त्यामुळे हे कितपत योग्य आहे. फक्त विद्यार्थीच नाही तर तज्ज्ञ मंडळींचाही हात चाललाय. तरुणाई हे आपलं ॲव्हरेज एज आहे आज भारताचं. त्या पिढीकडे आपण खूप आशावादाने बघतोय. त्या पिढीला आपण काय करतोय? जे जगण्याचे धडे त्यांना महाविद्यालयामध्ये मिळतात, शैक्षणिक प्रगतीबरोबर ती पण त्यांची प्रगती होते, ती प्रगती आपण खुंटवतो आहोत. त्यामुळे ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांचे ॲटलिस्ट 1 डोस झालेला आहे, अशा महाविद्यालयातील मुलांना महाविद्यालयात येऊ देणे, अर्थात असं माझं मत आहे. खरं तर लहान मुलांचं लसीकरणही झालेलं नाही, त्याउलट कॉलेजवयीन मुलांचं लसीकरण सुरू झालंय, पण सरकार मात्र अजूनही प्रस्तावच खेळत आहे. आढावा बैठका 3-4 दिवस आम्ही महाविद्यालय सुरू करण्याच्या संदर्भात नक्कीच घेतो आहोत, परंतु प्रत्येक ठिकाणची जिल्ह्याची परिस्थिती ही 2-2 दिवसांना बदलते हे देखील आपल्याला बघायला मिळतं. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की त्या ठिकाणी करोनाची जी काही यंत्रणा आहे ती सक्षम आहे आणि तिथं करोना कमी झाला आहे, तर ते सगळे अधिकार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि तसा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवलेला आहे. आजपासून शाळा सुरू झाल्यानं चिमुकली शाळेत आहेत, मात्र कॉलेज बंद असल्यानं कॉलेज कुमार घरी आहेत. शाळा सुरू कॉलेज बंद हे लॉजिक अनेकांना पटलेलं नाही आहे, त्यामुळे शाळेप्रमाणे कॉलेजसुद्धा आता राज्यात सुरू करावेत अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, त्यासोबतच शिक्षण तज्ज्ञांकडून केली जाते. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत जितकं तत्परतेने निर्णय घेतला तितकाच आता कॉलेज सुरू करण्याबाबत राज्य सरकार घेतं का हे पाहावं लागेल. कॅमेरामन अजित कदमसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.